मी जे काही काम केलं शरदरावजींचा परिसर स्पर्श झाला आणि त्याच्यातून काम उभं राहिलं त्या सर्वांचं स्मरण मला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करताना आयुष्याच्या वहीमध्ये पहिलं पान आणि शेवटचं पान हे विधात्याने लिहिलेलं असत शेवटचं पान केव्हा येईल हे आपल्या हातात नाही मधली पानं भरणं हे आपल्या हातात आहे ती पानं भरत असताना अशाच एका प्रसंगी वसंतदादा पाटलांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं कमल बाबू तुम्ही विधानसभेत तांत्र शिक्षण तांत्रिक शिक्षण शिक्षणावर काही चांगले विचार मांडले मी निर्णय घेतलेला आहे की अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायची मला एक अभिवा अभियांत्रिकी महाविद्यालय मी देणार आहे कुठं काढायचं ते बघा पण तुम्हाला अटीमध्ये सूट मिळणार नाही त्या अटी सर्वांना पूर्ण कराव्या लागतील त्या अटीमध्ये एक अट होती वीस लाख रुपयाची बँक गॅरंटी ही गोष्ट आहे एकोणीसशे ब्याऐंशीची एकोणीसशे ब्याऐंशी चे, चे वीस लाख म्हणजे आत्ताचे जवळजवळ दोनशे कोटी खूप प्रयत्न केला फिरलो इकडं तिकडं आणि निराश झाला की हे होणे नाही बाबूरावने सांगितलं शरदरावना फोन लावून विचार ला मी म्हणलं मी शरदरावना पैसे मागित नाही मी त्यांचा कार्य आहे मला योग्य वाटत नाही अरे तुला कुणा सांगितलं तू अडचण तर सांगताना साहेबांना फोन केला साहेब साहेब म्हणले आहात तुम्ही म्हणलं नांदेडला उद्या पुण्यात पोहोचा सकाळी दहाला बापूसाहेब थिटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या घरी मी आहे प्रवास करून बाबूरावजी मी अजून माझे एक दोन सहकारी बापूसाहेब चिटेंच्या घरी पोहोचलो साहेब वाट बघत बसले होते उठलो गाडीत बसा म्हणजे गाडीत बसलो बँक ऑफ महाराष्ट्रात गेलो वसंतराव पटवर्धन मॅनेजिंग डायरेक्टर होते शरदरावजींना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला साहेब इकडे कुठं आला तुम्ही काही नाही माझा सहकारी हा कमल किशोर कदम याला वीस लाखाची बँक गॅरंटी पाहिजे बस हा म्हणले शरदरावने विचारलं किती वेळ लागेल ते म्हणले मी चहा बोलवलाय तुम्ही चहाचा कप पिऊन खाली ठेवेपर्यंत मी बँक गॅरंटी देतो अरे घडलं चहाचा कप खाली पिऊन खाली ठेवेपर्यंत बँक गॅरंटी टाईप होऊन आली मॅनेजर जा वसंतराव पटवर्धनांनी साहेबांच्या हातात दिलं साहेबांनी माझ्या हातात दिलं कमलबाबू ही वीस लाखाची बँक आणि तो एकच क्षण तो एकच स्पर्श मी आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही साहेब मी मी आपला आशीर्वाद असू द्या मी जगभरात संस्था स्थापन करी आपले आशीर्वाद आणि बाबूरावांचं पाठबळ असलं तर या जगामध्ये मला काहीही अशक्य नाही काम करण्याची इच्छा पाहिजे बाबूराव कधी कधी म्हणतात बाबू आपण थकलो आता थांबलं पाहिजे मी म्हणतो शरदराव थांबत नाहीता था। आपल्याला कसं थांबत शरदराव रोज आज अमरावती उजा जळगाव परवा कोल्हापूर रोज दौरे चालू प्रचंड कामाचा हे आपण ओझो उचलत आहे साहेब आम्हाला चिंता वाटते पण मला रामराजे निंबाळकर म्हणले कमलबाबू चिंता करू नका साहेबांना काम करतच राहिलं पाहिजे तर साहेबांची प्रकृती ठीक राहील साहेब आपल्या आशीर्वादाचे आमच्यावर ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो हमेरा और औरतों के दिगर अमराज बचपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशुरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन ऐसी बच्चों की पैदाश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिग्गर अमराज के इलाज के लिए खसूस नजम केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुजरत मावीन मेटर्निटी एंड नर्सिंग होम चावल कॉम्प्लेक्स एच बी आई बैंक के ऊपर नादेड़क मैं इमरान खान हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदे उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें